वेलकम टू गुरुवर्या अकॅडमी लर्न एवरीथिंग इन सिम्पल वे लेट स्टार्ट टुडे सेशन गाईड्स विद्यार्थी मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण ट्राय अगेन या पोयमचा वर्कशॉप पाहणार आहोत चला तर मग आता आपण वर्कशॉपला सुरुवात करूया क्वेश्चन नंबर फर्स्ट द फॉलोइंग अनाग्राम्स कंटेन वर्ड ऑर फ्रेजेस फ्रॉम द पोयम गेस अँड राईट वॉट दे आर इथे काही आपल्याला अनाग्राम्स दिले गेले आहेत आणि त्या अनाग्राम्स मध्ये काही शब्द किंवा वाक्यप्रचार दडले गेले आहेत ते आपल्याला अंदाज लावून किंवा तर्क लावून शोधायचे आहेत आणि ते कोणते आहेत ते, ते लिहायचे आहेत फर्स्टली आपण समजून घेऊया ॲनाग्राम्स म्हणजे काय अनाग्राम्स हे असे शब्द असतात की ज्यांच्यापासून वेगवेगळे वेग शब्द तयार होतात जसे की आपण टीयर या शब्दापासून रिस्ट म्हणजे एस टी आय आर या शब्दापासून आर आय एस टी असा शब्द तयार होतो त्याचप्रमाणे इथे आपल्याला काही वर्ड्स दिले गेले आहेत म्हणजे काही ॲनाग्राम्स दिले गेले आहेत त्यांच्यापासून आपल्याला नवीन वर्ड्स बनवायचे आहेत चला तर मग आता आपण पाहूया ते कोणते ॲनाग्राम्स आहेत आणि त्यांच्यापासनं कोणते वर्ड्स किंवा फ्रेजेस फॉर्म होतात फर्स्ट आहे रेनी टॅग याच्यापासनं ट्राय अगेन हा वर्ड फॉर्म होतो सेकंड आहे आवर केज आणि याच्यापासनं करेज हा वर्ड फॉर्म होतो थर्ड आहे वेटसीर आणि याच्यापासनं स्ट्राईव्ह हा वर्ड तयार होतो फोर्थ आहे रेड रॉ याच्यापासनं रिवर्ड हा शब्द तयार होतो फिफ्थ आहे टॅपनीस आणि याच्यापासनं पेशन्स हा शब्द तयार होतो सिक्स्थ आहे सर्व पेयर याच्यापासनं पर्सिव्हर हा शब्द तयार होतो आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया क्वेश्चन नंबर सेकंड आहे कवितेतून अशा वळी शोधा ज्या की खालील वाक्यांचा अर्थ दर्शवतात म्हणजेच पिक आउट लाईन्स दॅट कन्वे द फॉलोइंग फ्रॉम द पोयम ए इफ यू कीप ट्राईंग विदाउट अ डाऊट you shall win answer for it you will persevere you will conquer never fail second sentence it is not shameful to struggle hard answer if we strive tis no disgrace third sentence when others can do the work so can you if you keep trying patiently answer all that other flock कॅन डू वाय विथ पेशन्स मे नॉट यू fourth sentence आहे वेन यू फेल इन your फर्स्ट अटेम्प्ट मेक another वन आन्सर इफ ॲट फर्स्ट यू डोंट succeed ट्राय अगेन विद्यार्थी मित्रांनो इथे आपला दुसरा प्रश्न संपतो आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया फाइंड फ्रॉम द पोयम द अँटॉनिम्स अपोजिट वर्ड्स फॉर द फॉलोईंग फर्स्ट सक्सीड फेल म्हणजेच आपल्याला पोयम मधून खालील जे काही शब्द दिले गेले आहेत त्यांचे विरोधार्थी शब्द शोधायचे आहेत पहिला शब्द आहे सक्सिड आणि त्याचा अँटॉनिम आहे फेल सेकेंड आहे पनिशमेंट त्याचं अँटोनिम आहे रिवॉर्ड थर्ड आहे करेज आणि त्याचं अँटॉनिम आहे फिअर फोर्थ आहे स्टॉप ऑर क्वाइट त्याच अँटोनिम आहे पर्सिव्हर फिफ्थ आहे लूज आणि त्याचा अँटोनिम आहे कॉन्कर तर इथे आपला तिसरा प्रश्न देखील संपतो आता आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूया चौथा प्रश्न काय म्हणतो पाहूया आन्सर इन युअर ओन वर्ड्स तुमच्या स्वतःच्या शब्दांमध्ये उत्तरे द्या फर्स्ट व्हॉट लेसन शुड वी केप्ट अल्वेज इन माइंड कोणता धडा किंवा कोणता लेसन आपल्याला आपल्या मनामध्ये नेहमीच ठेवला पाहिजे आन्सर द लेसन दॅट शुड बी केप्टल्वेज इन माइंड इज ट्राय अगेन या पोयमपासून आपल्या माइंडमध्ये एकच लेसन येतो किंवा तोच लेसन आपण ठेवला पाहिजे तो म्हणजे सातत्यानं प्रयत्न करणं पुन्हा पुन्हा प्रयत्न करणं बी व्हॉट शूड समवन हू लूज अ रेस डू आपण जर एखादी रेस हरत असलो तर अशा कंडिशन मध्ये काय केलं पाहिजे आन्सर स्ट्राईव हार्डर टू विन म्हणजे ती रेस जिंकण्यासाठी आपले प्रयत्न चालू ठेव ठेवले पाहिजेत त्याचप्रमाणे प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे सी व्हॉट क्वालिटी इज इम्पॉर्टंट वेन यू आर स्ट्रगलिंग फॉर सक्सेस असा कोणता गुणधर्म असणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही यश मिळवण्यासाठी लढत असता आन्सर पेशन्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट क्वालिटी वेन वी आर स्ट्रगलिंग फॉर सक्सेस आपण यश मिळवण्यासाठी जर धडपडत असू त्या कंडिशनमध्ये त्या सिच्युएशनमध्ये संयम असणं ही खूप महत्त्वाची क्वालिटी असते कारण ज्या व्यक्तीकडे संयम असतो तो संयमामुळे सातत्याने त्याचे प्रयत्न चालू ठेवतो आणि त्याचा तो संयम एक दिवस त्याला निश्चितपणे यशस्वी बनवत असतो नेक्स्ट व्हेन कॅन सक्सेस हॅव अ ग्रेटर व्हॅल्यू व्हेन यू गेट इट इझिली ऑर विथ डिफिकल्टी एखाद्या यशाची किंमत कधी जास्त असते जर ते यश सहजतेने आपल्याला मिळाल्यानंतर की खूप कठीण असे परिश्रम केल्यानंतर मिळाल्यानंतर आन्सर द सक्सेस हॅव ग्रेट व्हॅल्यू वेन वी गेट इट विथ स्ट्रगल अँड डिफिकल्टी एखाद्या यशाला त्याची किंमत तेव्हाच भेटते जेव्हा ते, ते यश आपल्याला खूप परिश्रमामधून घेऊन जात किंवा खूप परिश्रम केल्यानंतर आपल्याला ते यश भेटतं तेव्हाच ते त्या सक्सेसची व्हॅल्यू असते इथे आपला चौथा प्रश्न देखील संपतो आता आपण पाचव्या प्रश्नाकडे बोलूया पाचवा प्रश्न काय म्हणतो पाहूया रीड द पोयम अँड फील इन द वेब चुजिंग पॉइंट फ्रॉम इट इथे आपल्याला जो काही वेब डायग्राम दिला गेला आहे त्या वेब डायग्राम मध्ये पोयम रीड करून रिकामे सर्कल्स आपल्याला फिल अप करायचे आहेत याच्यामध्ये काय विचारलं गेलं आहे ते फर्स्टली आपण पाहूया वॉट लीड्स टू सक्सेस ट्राय अगेन सक्सेस मिळवण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे पहिला महत्वाचा मुद्दा आहे परत आणि परत प्रयत्न केले पाहिजेत त्याचं जे काही आन्सर आहे ते आता आपण पाहूया त्याचं आन्सर आहे कोर्सीवर करेज स्ट्रगल आणि पेशन्स सक्सेस मिळवण्यासाठी एवढ्या क्वालिटीचं असणं खूप गरजेचं असतं इथे आपला पाचवा प्रश्न संपतो आता आपण सहाव्या प्रश्नाकडे वळूया सहाव्या प्रश्नामध्ये मोस्ट लाईन्स फ्रॉम द पोयम कॅन सर्व ॲज अ ट्रूथ ऑर अ टोवर्व पिक आउट थ्री ऑर फोर सच लाइन्स कवितेमध्ये प्रामुख्यानं आपल्याला एखाद्या गोष्टीविषयीचे सत्य असणारे वाक्य किंवा म्हणी पाहायला भेटतील तर असे वाक्य तीन ते चार वाक्य आपल्याला कवितेमध्ये शोधून लिहायचे आहेत आन्सर टाईम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड सेकंड इफ यू फाईंड युअर टास्क इज हार्ड थर्ड इफ वी स्ट्रायव टीज नो डिसग्रेस अँड द लास्ट अँड फोर्थ यू विल कॉन कर नेवर फियर तर विद्यार्थी मित्रांनो इथे आपला ट्राय अगेन या पोयमचा वर्कशॉप संपतो तुम्ही जर डिरेक्ट वर्कशॉपचा व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला या पोयमचा वॉर्मिंग अपचा आणि त्याचप्रमाणे पोयमचा व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावे लागेल तिथे तुम्हाला एट स्टँडर्ड इंग्लिश या फोल्डरमध्ये तो व्हिडिओ मिळेल पाहायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटतील आणि शेअर करायला विसरू नका कारण जशी तुम्हाला मदत झाली तशी इतरांना पण होऊ द्या थँक्यू व्हेरी मच